कोल्हापूर शहरात वाहनांची संख्या वाढली आहे ठिकठिकाणी थीक वारंवार वाहतूक कोंडी होते असं आपण नेहमीच म्हणत असतो पण आज कोल्हापूर शहराचं रूप काही वेगळं होतं स्वप्नातही विचार केला नव्हता इतकं शांत आणि स्तब्ध कोल्हापूर आज पाहायला मिळालं एक प्रकारे आजचा जनता कर्फ्यू म्हणजे ऐतिहासिक दिवस ठरला अशावेळी बी न्यूजनं शहरातील विविध चौकांची परिस्थिती समजून घेतली त्यासाठी बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी आणि मुख्य प्रतिनिधी ताज मुल्लाणी यांनी शहराचा फेरफटका मारला पुणे मुंबई इकडनं एखादा पर्यटक जेव्हा कोल्हापुरात प्रवेश करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा थक्क होतो तो म्हणजे या कावळानाका परिसरातील रणरागिणी ताराराणी यांचा पुतळा बघून दोन पायावर उभ्या असलेल्या घोड्यावर आरूढ असलेल्या ताराराणी यांचा हा पुतळा म्हणजे खऱ्या अर्थानं कोल्हापूरचं पूर्वेकडील प्रवेशद्वार अत्यंत वर्दईचा असा चौक म्हणजे हा ताराराणी चौक याला कावळा नाका असा परिसर म्हणून संबोधलं जातं आणि चोवीस तास अखंडपणे वर्दळ असलेला सगळ्यात बिझी चौक कुठला असं कोल्हापुरातल्या कुणालाही जर विचारलं तर त्याचं उत्तर म्हणजे हा ताराराणी चौक पण याच ताराराणी चौकामध्ये आज अत्यंत शांतता आहे मीडिया पर्सन पोलीस आणि अत्यावश्यक सेवा ज्याच्यामध्ये डॉक्टर आहेत ज्याच्यामध्ये रुग्णवाहिका आहे ज्याच्यामध्ये का अन्य काही आरोग्याशी निगडीत ज्या सेवा आहेत या सेवांव्यतिरिक्त कोणीही आज कोल्हापूरच्या रस्त्यांवरती नाही आहे आपण बघू शकता नाक्यापासून जो रस्ता धैर्यप्रसाद मंगल कराळ्याकडे कर जातो आहे धैर्यप्रसाद चौकाकडे जातो आहे त्या रस्त्यावरतीसुद्धा पूर्णपणे शांतता आहे अशीच परिस्थिती आहे जो कोल्हापूर शहरात येणारा रस्ता आहे म्हणजे तावडे हॉटेलपासून या ताराराणी चौकापर्यंत जो कोल्हापूर शहराचा मुख्य रस्ता आहे प्रवेश करण्याचा या रस्त्यावरती सुद्धा पूर्णपणे शांतता आहे कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करत असतानाचा हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात प्रमुख रस्ता म्हणता येईल कारण पुणे मुंबई या नॅशनल हायवेकडनं कोल्हापुरात येणारा हा रस्ता आहे जुना पुणे बेंगलोर हायवे म्हणून जो ओळखला जातो तो, तो ताराणी चौकापासून पुढं शिवाजी विद्यापीठाकडे जाणारा रस्ता या रस्त्यावरही आज पूर्णपणे शांतता आहे निर्मनुष्य भाग म्हणजे काय असतो हे आज कोल्हापुरामध्ये बघायला मिळते आणि कोल्हापूरच्या जनतेनंच आज हा जनता कर्फ्यू पूर्णपणे पाळायचा असं ठरवलेलं आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला प्रत्येक चौकामध्ये येते इथून पुढं आपण कोल्हापूर शहरातील जे काही प्रमुख चौक आहेत प्रमुख तिकट्या आहेत त्या ठिकाणची परिस्थिती काय हे बघणार आहोत कोल्हापूर शहरातलं संपूर्ण जनजीवन ठप्प झालेलं आहे आणि माणसांनी एकमुखानं ठरवलेलं आहे की कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत सर्व पक्षभेद बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे मी चारुदत्त जोशी बी न्यूजसाठी तारराणी चौकातून आपल्याशी संवाद साधतोय इथून पुढं आपण अन्य काही चौकातली परिस्थिती आणि एकूणच कोल्हापूरचं जनजीवन काय आहे हे सुद्धा बघणार आहोत एस टी स्टँड रेल्वे किंवा बाहेरगावहून आल्यानंतर कोल्हापुरात शहरात प्रवेश केल्यानंतरचा पहिला चौक म्हणजे हा विनस कॉर्नर चौक रेल्वे स्टेशनवरून आज आपण पाहत आहात हा रस्ता या विनस कॉर्नरपर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य झालेला आहे या ठिकाणी एकही गाडी एकही दुचाकीधारक किंवा एकही माणूस रस्त्यावरून चालताना दिसत नाही आहे प्रशासनानं जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाला इथल्या जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा सगळा परिसर निर्मनुष्य केलेला आहे आणि आपण पाहतात राजाराम महाराजांचा छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा आहे या पुतळ्याचा परिसरसुद्धा निर्मनुष्य झालेला आहे विनस कॉर्नर परिसर दसरा चौकाकडे जाणारा रस्ता त्याचबरोबर शाहूपुरीकडे जाणारा रस्ता जो आहे कलेक्टर ऑफिसकडे जाणारा रस्ता या सगळ्या ठिकाणी आपणाला अतिशय शांतता आणि उत्तम अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी दिसतं आहे त्याचबरोबर पोलीस जे या नागरिकांच्या सेवेसाठी या ठिकाणी कर्तव्य तत्पर आहेत ते सुद्धा आपली भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडताना या ठिकाणी दिसत आहेत आणि हा संपूर्ण परिसर गेले दोन अडीच तास पूर्णपणे निर्मनुष्य आहे आणि संध्याकाळी साधारण दहा वाजेपर्यंत अशाच प्रकारची शांतता या ठिकाणी कायम राहणार आहे मी आता उभा आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक अशा बिंदू चौकामध्ये बिंदू चौक कोल्हापूरचा मानबिंदू अमुक अमुक केलंस तर बिंदू चौकात तुझा सत्कार करेन कोणताही राजकीय पक्ष असू दे कोणताही मोठा नेता असू दे बिंदू चौकामध्ये भाषण झालं बिंदू चौकामध्ये सभा झाली म्हणजे खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ झाला अशा पद्धतीची भावना या बिंदू चौकाबद्दलची आहे बिंदू चौकाबद्दल प्रचंड आस्था आहे आत्मीयता आहे कोल्हापूरकरांमध्ये कारण कोल्हापूरच्या आजवरच्या प्रवासाचा साक्षीदार आजवरच्या परिवर्तनाचा साक्षीदार म्हणजे हा ऐतिहासिक बिंदू चौक आणि या बिंदू चौकामध्ये आज शांतता आहे पूर्णपणे नीरव शांतता आता आपण बघूया इकडे या बाजूला जो शिवाजी रोड आहे या शिवाजी रोडला काय परिस्थिती आहे संपूर्ण शिवाजी रोड सुनसान आहे अत्यावश्यक सेवा फक्त सुरू आहेत अशाही परिस्थितीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची गाडी कोरोना विषाणूबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फिरती आहे आणि कोरोना व्हायरसचं जे संपूर्ण देशावरती संपूर्ण जगावरती जे संकट आहे या संकटापासून बचाव करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारत एक प्रकारे बंद ठेवण्याची हाक दिली आणि त्याला जनतेनं प्रतिसाद दिला आहे आता आपण बघतोय तो बिंदू चौकपासून अयोध्या टॉकीज हा जो रस्ता आहे या रस्त्याची काय परिस्थिती आहे ऐतिहासिक बिंदू चौकात आपण राहिल्यानंतर या बिंदू चौकाकडे येणारे सर्व रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य आहे एक अत्यंत निरव अशी शांतता या परिसरामध्ये आहे इंग्लिशमध्ये म्हणतात पिन ड्रॉप सायलेन्स बिंदू चौकात उभारून पिन ड्रॉप सायलेन्स अनुभवता येईल अशी कल्पनासुद्धा कधी केली नव्हती पण आज मात्र या बिंदू चौकामध्ये अशाच पद्धतीची शांतता आहे ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सेवा वगळता संपूर्ण बिंदू चौकामध्ये अशा पद्धतीची शांतता आहे ठिकठिकाणी थीक पोलीस त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी अग्निशमन सेवा दलाचे से जवान आणि त्यांच्या गाड्या या व्यतिरिक्त संपूर्ण बिंदू चौकामध्ये एक सुनसान असं वातावरण आहे आता आपण बघतोय तो आहे बिंदू चौकाकडून देवल क्लबकडे जाण्याचा रस्ता या रस्त्यावरही पूर्णपणे शुकशुकाट आहे अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारे नागरिक वगळता आज संपूर्ण कोल्हापुरामध्ये पूर्णपणे शांतता बिंदू चौक असा पण असू शकतो हे आजवर अनेकांनी केवळ कल्पना केली होती पण आज प्रत्यक्षात बघायला मिळते एक प्रकारे हा एक दस्तावेज तयार झालेला आहे कोल्हापूरचा बिंदू चौक जो चैतन्यानं भरलेला असतो प्रचंड वर्दळ असते प्रचंड गर्दी असते अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी पार पडले अनेक परिवर्तनाचे उपक्रम या ठिकाणी पार पडले त्याच बिंदू चौकामध्ये आज इतकी शांतता आहे की आपण कोल्हापूरमध्ये आहोत आपण कोल्हापुरातील बिंदू चौकात आहोत याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण बसतं चारुदत्त जोशी बी न्यूज कोल्हापूर कोणताही सणसमारंभ असो यात्रा असो किंवा मिरवणूक ज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्याशिवाय कार्यक्रमच सुरू होत नाही असा पुतळा आणि आपली प्रेरणा म्हणजे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा दसरा चौकातला हा सुप्रसिद्ध पुतळा हा पुतळा आता निर्मनुष्य आहे हा पुतळ्याचा परिसर जो नेहमी गजबलेला असतो स्टेशन रोड खानिलकर पंपाकडे जाणारा परिसर लक्ष्मीपुरीकडे जाणारा परिसर आणि सेपीआरकडे जाणारा परिसर आता निर्मनुष्य बनलेला आहे एक प्रकारची अत्यंत शांतता या रस्त्यावरती आपण आज अनुभवतो आहोत आपण पाहत आहात की हा रस्ता पूर्ण निर्मनुष्य झालेला आहे चौकातले चारही रस्ते आज या ठिकाणी शांत शांत आहेत राजश्री शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा प्लेगची साथ आली होती आणि हजारोंच्या संख्येनं माणसं मरत होती तेव्हा राजेशी शाहू महाराजांनी अत्यंत काटेकोर उपाययोजना करून या प्लेगच्या साथीला आटोक्यात आणलं होतं आणि कोल्हापूरकरांना सुरक्षित ठेवलं होतं त्याच राजेशी शाहू महाराजांच्या शिकवणीनुसार कोल्हापूरकर जगात भारी आम्ही कोल्हापुरी कोरोनाच्या साथीवर सुद्धा निश्चितपणे मात करतील आणि कोरोनाविरुद्धचं हे युद्ध निश्चितपणे जिंकतील यात शंका नाही बी साठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह ताज मुल्लानी मिरजकर तिकटी खरंतर तर कोल्हापूरमध्ये अनेक तिकटे आहेत रेगे तिकटी कोळेकर तिकटी पापाजी तिकटी आणि हा मिरजकर तिकटीचा परिसर असं म्हणता येईल की कोल्हापूर शहरातल्या ज्या काही पेठा आहेत या पेठांचं प्रवेशद्वार म्हणजे ही मिरजकर तिकटी अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार अशी मिरजकर तिकटी कायम सतत वर्दळीनं वग व्यस्त असते पण याच मिरस्कर तिकटीमध्ये आज निरव शांतता आहे खरं तर ह्या मिरस्कर तिकटीमध्ये चोवीस तास काही ना काही वर्द सुरू असते याच परिसरामध्ये दूध कट्टा असतो याच परिसरात पहाटेपासून अंबाबीला जाणाऱ्या भाविकांची वर्दळ असते याच परिसरामध्ये असलेला रिक्षा स्टॉप रात्री बारापर्यंत अखंडपणे सुरू असतो अशा या मिरजकर तिकटीनं आज मोकळा श्वास घेतला आहे कारण जनता कर्फ्यूचं जनता कर्फ्यूला कोल्हापुरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आहे केवळ कोल्हापूर नव्हे महाराष्ट्र आणि संपूर्ण देशामध्येच आज जनता कर्फ्यूला जो प्रतिसाद मिळाला आहे तो बघता कोरोनाविरुद्धचं हे युद्ध भारतीय लोक नक्की जिंकतील यात शंका नाही आता आपण जे बघत आहात तो रस्ता आहे मिरजकर तिकटीपासून पुढे कळंब्याकडं जाणारा या रस्त्यावरतीसुद्धा पूर्णपणे शुकशुकाट आहे आणि संपूर्ण कोल्हापूरमध्ये आज जनतेनं उत्स्फूर्तपणे कर्फ्यू म्हणजे संचारबंदी पाळलेली आहे आणि त्याच्यातून जनतेनं आपली एकी दाखवून दिलेली आहे पंतप्रधानांनी दिलेलं आवाहनाला प्रतिसाद दाखवून दिला आहे आणि म्हणूनच कोल्हापूरचा जो अगदी हार्ट ऑफ द सिटी असा भाग म्हणता येईल त्या मिरस्कर तिकटी परिसरामध्ये असलेली दृश्य आज आपण बघत आहात कोल्हापूर शहर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र या सर्वच ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे सगळं जनजीवन ठप्प झालेलं आहे मिरजकर तिकटीपासून देवल क्लबकडे जाणारा जो खालचा रस्ता आहे या रस्त्यावरतीसुद्धा पूर्णपणे निर्मनुष्य असा आपल्याला परिस्थिती दिसती आहे चौका, चौका पोलीस बंदोबस्त आहे एखादा जर नौखा माणूस जर कोणी आला असेल तर त्याला अडवून त्याची चौकशी केली जाती आहे अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्या सेवा सुरू आहेत पण या व्यतिरिक्त कोल्हापूरकरांनी आज पूर्णपणे बंद पाळून या कोरोनाविरुद्धची लढाई आपण अधिक तीव्र केल्याचं दाखवून दिलेलं आहे चारुदत्त जोशी बी न्यूज मिरजकर तिकटी कोल्हापूर हाँ हे, महवीर, हाँ, महवीर महवीर, हा आहे महावीर महाविद्यालय कसबा बावडा आणि न्यू पॅलेस या तिन्ही मार्गांना जोडणारा न्यू पॅलेसचा चौक आपण पाहत आहात महावीर कॉलेजच्या गेटपासून कसबा बावड्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य झालेला आहे या ठिकाणी पूर्णपणे शांतता आपल्याला अनुभवता येईल महावीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा नेहमी गजबजाट असलेला हा बसस्टॉप आता शांत आहे या ठिकाणी आमचे पोलीस मित्र आपलं कर्तव्य बजावताना या ठिकाणी दिसत आहेत त्याचबरोबर न्यू पॅलेसकडून आणि कसबा बावड्याकडून येणारा आणि कोल्हापूर शहरात जाणारा हा रस्ता आपण पाहतात खानविरकर पेट्रोल पंपाकडे जाणारा रस्ता हाही रस्ता पूर्णपणे शांत आहे हा रस्ताही निर्मनुष्य झालेला आहे एकूणच नेहमी गजबजलेला हा चौक आज शांतता अनुभवतोय आणि संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत हा चौक अशाच पद्धतीने शांत राहील कोल्हापुरात एक म्हण आहे एरून फिरून गंगावेश जुन्या कोल्हापूरची ओळख म्हणजे हा गंगावेशचा परिसर अजूनही थोडासा ग्रामीण भागाचा तोंडवळा असलेल्या जुन्या कोल्हापूरची इथून सुरुवात होते शहर आणखीन ग्रामीण भाग याची बॉर्डर म्हणजे गंगावेश म्हणता येईल आणि गंगावेश म्हणजे बा चोवीस तास वर्दळ चोवीस तास गर्दी असं समीकरण आहे एरवी वर्षातले तीनशे पासष्ट दिवस ज्या गर्दीमध्ये हा गंगावेशचा सगळा परिसर एक प्रकारे गुदमरून गेला असतो तो, तो गंगावेशचा परिसर आज मात्र मोकळा श्वास घेतोय कैक वर्षानंतर कित्येक वर्षानंतर कोल्हापुरामध्ये अशी परिस्थिती आहे की जिथं आपलाच आवाज रस्त्यावरती उभारून पुन्हा आपल्याला ऐकू येतो आहे मला वाटतं की कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशभरात जो प्रतिसाद मिळतोय तो बघितल्यानंतर येत्या काही दिवसामध्ये कोरोनाचं संकट नक्कीच या देशातून या राज्यातून आणि आपल्या कोल्हापुरातून दूर होईल तुर्तास आज अभूतपूर्व अशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरच्या गंगावेशेत रस्त्याच्या मध्यभागी उभारून दुपारी साडेबारा वाजता बोलता येईल असं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता परंतु त्याच अत्यंत वर्दळीच्या अशा गंगावेश परिसरामध्ये आज पूर्ण शांतता आहे निरव शांतता आहे ज्याला पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतो अशा पद्धतीची शांतता आपल्याला बघायला मिळते आहे आपण बघू शकता गंगावेशकडून रंकावेशकडे जाणारा रस्ता जो आहे या रस्त्यावरती खऱ्या अर्थानं चिटपाखरूसुद्धा नाही आहे प्रत्येक चौकाचौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त त्यांना मदत करण्यासाठी अन्य काही स्वयंसेवी संस्थांचे कार्य करते आणि अत्यावश्यक सेवा एवढाच परिसर आहे गंगावेशीतून जो रस्ता पंचगंगा नदीकडे जातो ज्या ठिकाणी अजूनही गंगावेषेमध्ये कोल्हापूरची ओळख असलेला दूध कट्टा असतो त्या सगळ्या परिसरामध्ये एक प्रकारे पूर्ण शांतता आहे गंगावेशमधल्या मठीमध्ये आज पुन्हा एकदा आरती सुरू झाली आहे या आरतीचे मंद सूर त्याच्या त्याच्या लयीमध्ये सुरू असलेली आरती आणि एकूणच सगळ्या या वातावरणामध्ये असलेली शांतता बघितल्यानंतर आपण जुन्या कोल्हापूरमध्ये आहोत की काय अशी परिस्थिती आहे गंगावेशपासून पापाची तिकटीकडे जाणारा रस्ता हा सुद्धा पूर्णपणे शांत आहे या रस्त्यावरती कसलीही वर्द नाही आहे कोल्हापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या प्रत्येक शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे आज संपूर्ण राज्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलेलं आहे आणि आपल्याकडे म्हण आहे गाव करील ते राव काय करील त्यानुसार आज सगळ्या जनतेनं ठरवलेलं आहे की या कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी एकजुटीनं उतरायचं आणि त्यामुळंच आज संपूर्ण कोल्हापूर शहर आणि जिल्हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे चारुदृत्त जोशी गंगावेश कोल्हापूर